अडकली बिचारी. माझ्या बापाचं चांगुलपणा भारी पडणार हिला. असं माझा बाप लाखात एक आहे, परत त्याची निरूपण पंकज तेवढंच डेंजर आहे. म्हणजे अगं काय हळूहळू चालायस, चाल की लवकर. ग म्हणजे काय डुगडुगत चालायस, चल की लवकर, लई काम आहेत आज. हो काका, बाजूला किऊ. तू काका नाही, मी आहे सत्या. हा बरोबर, चल बस सर बाजूला जाऊ दे मला. कुठं सोडायचंय का? नाही, रिक्षा रिकामी आहे ना. तुझं डोस्त काय कायम फिरलेलंच असते काय? नाही, हे काय करत आहे की ग बस. अरे तुला दिसत ना काय, हे माझ्या मंजी बरोबर आहे. आता काय माझ्या मंजी सगळं तुझ्या रिक्षा मध्ये बसू? दीदी आहेच म्हणा, काय अर्जंट मध्ये काम असेल म्हणून म्हणलं. अरे माझं अर्जंट काम असलं तरी बी मी तुझ्या संग काय येऊ? अरे माझी गाडी आहे ना ग, आणि तसं बी मी सगळीकडे माझ्या गाडीनच जाते. हा ते बी आहेच म्हणा, पर मी आपलं असंच विचारलं. पण कशाला विचारायचं उगा, टाइमपास म्हणून. टाइमपास? ए तुला नसेल यायचं तर सरळ नाही म्हणून सांग, एवढं कशाला बोलायलीस? ऐका आता, अरे काय माणूस आहेस, आता नाही यायचं तर नाही म्हणूनच सांगणार ना ग. यायचं नाही तर होय, यायचंय म्हणून सांगू. हे अस आता घरला गेल्या तर पंकजशी लग्नाला बी असंच ठामपणे नाही सांग, नाहीतर आयुष्याची माती होईल. बरोबर, हेच आयुष्यात कवा ते सुरू नकस. आयुष्यात एखादी गोष्ट आपल्याला पटत नसल तर सरळ नाही म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. माणसाला नाही हे बोलता आलंच पाहिजे. नाही म्हणलं तरी बी निम्मे प्रश्न तिथं सुटतात. पण हे प्रश्न विचारायचे कशाला? आता जगामध्ये समजे नको तेच प्रश्न विचारतात. पर आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असलं पाहिजे. नाही म्हणजे नाही, विषय संपला. आपल्याला एखादी गोष्ट नाही करायची ना, मग नाहीच करायची. मग दुसऱ्याला काय वाटल, कसं वाटल, तो विषय वेगळा. आपण क्लिअर असलो ना तर समज क्लिअर असते बघ. कवा कवा आपण दुसऱ्याचा विचार करून होय म्हणून बसतो, मग नंतर आयुष्यभर रडत बसायला लागते. एवढं लक्षात ठेव. येऊ काय?